ग्राम पंचायत पवूर येथील कोविड लसीकरण शिबिर नांदगाव खंडेश्वर येथून 2 किलोमीटर असलेल्या ग्राम पंचायत पवूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ चवाळा यांच्यातर्फे लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले होते। यामध्ये 150 लाभार्थ्यांकरता लसी उपलब्ध करून देण्यात आल्या। पहिला डोस व दुसरा डोस यासाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले। हे शिबिर तालुका आरोग्य अधिकारी श्री मालखेडे मंगरुळ चवाळा प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी शुभांगी दिघाडे यांचे मार्गदर्शनानुसार घेण्यात आले। यात आरोग्य कर्मचारी सुरत नाईक, पद्माताई गिरी, पूजा वानखडे, आरोग्य सहायक हेमंत सोळंके, सुशील कटके, आशा प्रवर्तिका शालूबाई मारुटकर, पवूर येथील आशा वर्कर सुमन मारबदे, तसेच ग्रामपंचायत पवूर येथील गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक यांनी लसीकरण शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला, त्यामुळे गावातील लोक समाधानी असल्याचे यामधून दिसून आले। प्रतिनिधी रवी मारोटकर, ब्युरो चीफ कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरुळ चवाळा। आता या ठिकाणी आमची टीम आलेली आहे ग्रामपंचायत पहूर, आणि या गावामध्ये आज कोविड-19 लसीकरणाचं शिबिर आयोजित केलेलं असून आज या ठिकाणी 150 लोकांची लस उपलब्ध झालेली आहे। आणि या दरम्यान त्यांचा सेकंड डोस आहे, त्यांना सेकंड डोस आणि त्यांनी अजूनपर्यंत कोविडची एकही लस घेतलेली नाही अशा लोकांना पहिला डोस देण्यात येत आहे। आणि आता 12:30 वाजेपर्यंत सध्या 45 लोकांचं कोविडचं लसीकरण झालेलं आहे, तरी संध्याकाळी आणखी 4 वाजेपर्यंत 150 डोस संपतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद बातमीकर्त्याची, वार्ता स्वराज्याची, स्वराज्य वार्ता।